मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मंगल जयदीपसाठी घड्याळ गॉगल आणि ऑफिसच्या कामासाठी पेन घेऊन आलेली असते आणि स्वतःच्या हाताने ती जयदीपच्या हातात घड्याळ घालते डोळ्यांना गॉगल लावते आणि माझा मुलगा एकदम भारी राजबिंडा दिसत आहे असं म्हणत ती जयदीपची दृष्ट काढते सर्वजण एकटक मंगलकडे पाहत असतात मंगल म्हणते माझा मुलगा तर एकदम त्याच्या बापासारखा दिसत आहे मी तुझं नाव राजकुमार ठेवणार होते आता राजकुमार म्हटल्यावर सोनं घालायला पाहिजे ना असं म्हणत ती आपल्या गाठोड्यातून एक सोन्याची चेन काढते आणि जयदीपच्या ग घालत म्हणते एकदम देखना दिसत आहेस माझ्याकडे जेवढे पैसे होते ना तेवढे खर्च केले आता माझ्याकडे काही उरलं नाही माझ्या लेकराची हौसमौस करायची राहिली होती ना म्हणून सर्व पैसे खर्च केले सुख म्हणजे नक्की काय असतं हेच तर असतं आई आणि लेकराची भेट आज जगातलं सगळ्यात मोठं सुख मला भेटलं आहे लई भारी वाटत आहे राजकुमारा मी तुझ्यासाठी कापडं पण आणणार होते रे परंतु मापच माहिती नव्हतं मग मा कसं आणू पण काही हरकत नाही चल आपण जाऊ आणि लगेच कापडं घेऊन येऊ त्यावर जयदीप मंगलला अडवत माईदादांना विचारतो ह्या कोण आहेत तर शेखर म्हणतो यांच्या बोलण्यावर विश्वास कसा ठेव तर मंगल म्हणते बोलण्यावर नको विश्वास ठेवू पण आईच्या मायेवर तरी विश्वास ठेवशील ना हजार शब्द जे सांगत नसतात ना ते आईच्या हातचा एक मायेचा स्पर्श सांगतो लेकरा उरातल्या आईच्या मायेचं मोजमाप तू कसं करशील रे जयदीप विचारतो तुम्हाला कसली मदत हवी आहे का तुम्हाला काही पैसे हवे असतील तर मला सांगा ते ऐकून मंगल रडतच विचारते तू मला पैसे देणार का अरे तुझी हौसमौस पूर्ण व्हावी म्हणून कन्वर्टी तुला होते तेवढे सगळे पैसे खर्च करून मी हे सगळं तुझ्यासाठी आणलं होतं तुला चांगलं वाढवलं असणार तुझी हाऊस पूर्ण केली असणार परंतु शेवटी ती परकी लोक आहेत आणि परक्यांची हाऊस पण परकीच असणार म्हणून तर मी एवढं सगळं आणलं आणि मला माहिती आहे तू पण आईच्या मायेला भुकेला असणार आहे तर गौरी म्हणते मावशी तुम्हाला काही पाहिजे असेल तर सांगा आम्ही देऊ तुम्हाला तर जयदीप गळ्यातील चेन गॉगल काढून मंगलकडे देत म्हणतो तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे मी तुमचा मुलगा नाही त्यावर मंगल रडतच असं काय बोलतोस रे लेकरा एकदा माझ्याकडे नीट बघ की मी आई आहे तुझी तुला कळत कसं नाही तर जयदीप रागानेच म्हणतो एकदा सांगितलेलं तुम्हाला कळत नाही का मी तुमचा मुलगा नाही तर माई जयदीपला म्हणतात थांब असं बोलू नकोस त्या म्हणताय ते खरं आहे तेव्हा ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो तर माई मंगलला म्हणतात माफ करा इतक्या वर्षांनी तुम्हाला बघितलं त्यामुळे ओळख पटायला जरा वेळ लागला आणि जयदीपला सांगतात या मंगल वहिनी आहेत जिच्यापासून तीस वर्ष तुला लांब राहावं लागलं हीच तुझी आई आहे तेव्हा ते ऐकून जयदीपच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा पाहत असतात मंगल विचारते आता तरी तुला पटलं ना अरे तुझ्या तोंडून आई ऐकण्यासाठी माझे कान आसुसले आहेत फक्त एकदा आई म्हण असं म्हणत ती जयदीपसमोर हात जोडते तर जयदीप मंगलला घट्ट मिठी मारतो दोघेही खूप रडू लागतात नंतर सर्वजण अंबाबाईची पूजा करतात गौरी म्हणते आई आज केवढं मोठं दान तू आमच्या पदरात टाकलंस ग माझ्या जयदीपला मायेचा आशीर्वाद दिलास व मंगलला म्हणते आई तुम्ही आशीर्वाद घ्या परंतु मंगल सांगते माझा विश्वास नाही कोणावरच नाही तो तीस वर्षांपूर्वीच उडाला आहे माझा लेख मला भेटला ना हेच माझ्यासाठी खूप भारी झालं तर गौरी म्हणते ही पण देवीचीच कृपा आहे ना तीस वर्षांनी का होईना मायेलेकरांची भेट झाली तेव्हा ते ऐकून मंगल गौरीवर भडकत म्हणते तुझं पोथी पुराण तुझ्या जवळच ठेव मला शिकवत बसू नकोस ही मंगल कुणापुढेही झुकत नाही मग देव का असे ना तेव्हा जयदीप म्हणतो ठीक आहे काही हरकत नाही मुलाने आशीर्वाद मागितला तर आईला मिळतोच ना तुझ्या वतीने मी आशीर्वाद घेतो तेव्हा लक्ष्मी सर्वांना प्रसाद वाटत असताना मंगलला आजी असं म्हणते तेव्हा मंगल विचारते कोण आहे ही मणिमाऊ हिचं नाव काय म्हणायचं तेव्हा जयदीप सांगतो ही लक्ष्मी तुझी नाथ तेव्हा ते ऐकून ते मंगल खूपच खुश होते आणि तिच्या पदराने लगेच ती लक्ष्मीची दृष्ट काढते तेव्हा जयदीप गौरीची ओळख करून देत मंगलला सांगतो ही लक्ष्मीची आई तेव्हा मंगल म्हणते वाटलंच होतं हिचं माहेर कुठलं म्हणायचं तर गौरी सांगते इथलंच मी माईदादांची धाकटी लेख गौरी तेव्हा ते ऐकून ते मंगलच्या तळपायाची आग मस्तकाला जाते उदय म्हणतो तुमच्या जयदीपच्या बदल्यात तुमच्या घरात जी मुलगी आली होती ना ती हीच आमची सखी बहीण गौरी तेव्हा मंगलला भूतकाळातील सर्व काही प्रसंग आठवू लागतो ती गौरीकडे खूपच रागाने पाहते तेव्हा जयदीप मंगलला विचारतो इतकी वर्ष तू कुठे होतीस आम्ही सगळ्यांनी ऐकलं होतं की तर मंगलमध्येच म्हणते मेली असंच ना तेव्हा जयदीप सांगतो हो पण नक्की काय झालं होतं तेव्हा मंगल म्हणते तीस वर्षांचा इतिहास आहे माईलेक निवांत बसतील मग बोलू इतकी काय घाई आहे तेव्हा शेखरमध्येच म्हणतो घाई नाही परंतु प्रश्न तर पडणारच ना तेव्हा मंगल विचारते आता तू कोण तेव्हा दाजी सांगतात मी शेखर पवार जयदीपरावांचा साडू तेव्हा मंगल म्हणते साडू आहेस ना तर सायलेंट राहायचं तीस वर्षांचा इतिहास मी इथे उभं राहून तुम्हाला सांगू का काही चहा पाणी मला विचारणार आहात की नाही तेव्हा गौरी म्हणते चहा कशाला आपण डायरेक्ट आता जेवणच करूयात की तर इकडे रेणुका माईंना विचारते ही बाई अचानक इथे कशी आली तेव्हा माई सांगतात तिला इथे बघून आम्हालाच मोठा धक्का बसलाय तेव्हा दादा म्हणतात मला एक समजेना झालंय सूर्याने आपल्याला असं का सांगितलं असेल रेणुका म्हणते तेच की तीस वर्षांनी ही बाई अचानक जिवंत कशी झाली आणि जयदीप इथे आहे हे तिला अचानक कसं कळलं तर तेव्हा दादा म्हणतात या सगळ्या प्रश्नांपेक्षा जयदीपरावांना जे उत्तर मिळालं ते मोठं आहे त्यांना त्यांची आई मिळाली आहे रेणुका विचारते दादा तुम्हाला कळेना झालं आहे का मला काय म्हणायचं ते त्यावर माई सांगतात मला कळालं आहे तुला काय म्हणायचं ते आणि वेळ आली की मी त्यांना हे विचारणारच आहे आणि त्यानंतर सर्वजण हॉलमध्ये जेवायला बसलेले असतात तेव्हा अम्मा मंगलला वाढू लागते तर मंगल नकार देत म्हणते माझ्या मुलाला बघूनच माझं पोट भरलं आहे आणि माईनजवळ जात म्हणते उठायचं जा इथून बसलीस की इतकी वर्ष माझ्या लेकराच्या बाजूला आता माझी टर्न आहे कारण आता मी माझ्या लेकराच्या बाजूला बसणार मला त्याला स्वतःच्या हाताने जेवण भरवायचं आहे तेव्हा गौरी सांगते अहो मावशी तुम्ही इथे माझ्या जागेवर बसा की तर मंगल गौरीवर ओढूनच म्हणते दोन मोठी माणसंमध्ये बोलत असताना लहान्यांनी मध्ये तोंड खुपसायचं नाही तर नाईला जाणे माई तेथून उठतात आणि गौरीच्या शेजारी जाऊन बसतात तेव्हा मंगल अम्माला माईंना जेवण न वाढता जयदीपला अगोदर जेवण वाढायला सांगतात तेव्हा ते ऐकून ते सर्वांनाच मंगलचा खूप राग येत असतो तेव्हा मंगल जयदीपला घास भरवू लागते परंतु जयदीप मात्र एकटक माईंकडे पाहत असतो मित्रांनो उद्याच्या भागात आपण पाहणार आहोत की माई मंगलला विचारतात की गेली तीस वर्ष तुम्ही कुठे गायब होतात तेव्हा तुम्हाला तुमच्या लेकराची आठवण आली नाही का तुम्हाला माझ्या प्रश्नाचं उत्तर द्यावंच लागेल आणि त्याच वेळेला शेखरदाजी तिथे येतात आणि सांगतात की या इतकी वर्ष जेलमध्ये होत्या ते ऐकून सर्वांनाच मोठा धक्का बसतो मित्रांनो पुढील भागांच्या अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा